मुलांनो, आपण सायन्स टू मधील विज्ञान दोन या घटकामधील जे प्रकरण आहेत त्यांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने आपण ज्यांची तयारी करायची आहे, आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम, यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी असे प्रकरणं आपल्याला नियत करण्यात आलेली आहेत. 6, 7, 8, 9, 10 प्रश्नपत्रिकेच्या नमुन्यानुसार जर आपण विचार केला तर काही प्रश्नांमध्ये तुम्हाला रिकाम्या जागा जोड्या लावा, मॅचमध्ये आपण म्हणतो मॅच द फॉलोइंग्स, है ना. त्यानंतर ॲन्सर इन अ वन लाईन, आणि 2 मार्क्ससाठी आपल्याला काही रिझन्स वगैरे, नोट्स, शॉर्ट नोट्स म्हणतो आपण त्याला, ड्रॉ द डायग्राम. त्यानंतर आपल्याला काही मुद्दे जे असे असतात की ज्या मुद्द्यांवर आपल्याला 2-2 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात, चौकटीमधली रिकाम्या जागा भरणे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर 3 मार्कासाठी आणि 4 मार्कासाठी अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन असतात. तर आता यामध्ये आपल्याला जे 6वं प्रकरण आहे त्यामध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं याचा स्टडी आपण करताना त्याच दृष्टीने करायचा. तर आता किंगडम प्लांटी असेल तर याचं या तक्त्यावरून सुद्धा आपल्याला सहज आकलन होत असतं, त्याचं बेसिस कशाच्या आधारावर हे क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर त्याच्या पुढील जे डिव्हिजन्स आहेत क्रिप्टोगॅम्समधील, थॅलोफायटा, जर यांच्यावर आपल्याला असे प्रश्न काही विचारले असतील तर त्यांच्या आकृत्यांची सुद्धा तयारी आपल्याला करता आली पाहिजे. आता स्पायरोगायरा, जिथे नावं असतात आकृत्यांमध्ये, तर तशा आकृत्यांची तुम्ही तयारी करून ठेवा. त्यानंतर त्यांचे जे किमान 4 पॉईंट्स जे अपेक्षित आहेत की त्यांचा अधिवास कुठे असतो, ते पाण्यात असतात, जमिनीवर असतात, किंवा त्यांचे उदाहरणं किंवा त्यांचं एखादं वैशिष्ट्य, त्यांचा शरीराचा आकार, या मुद्द्यांवर आपल्याला पॉईंट्स लिहिता येतात. तेवढेच मुद्दे आपण तिथे लिहिता आले पाहिजेत. तर आपला थॅलोफायटा, ब्रायोफायटा जो आहे याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्या आकृत्या आपल्याला या दोघं तिघांमध्ये आकृत्या आपल्याला दिसत आहेत त्या मानाने संपूर्ण प्रकरणांमध्ये. तर या 2-3 आकृत्यांच्या दृष्टीने पण आपण तयारी ठेवली पाहिजे. टेरिडोफायटाचं पण आपण वैशिष्ट्य तिथे विचारले जाऊ शकतात. पुस्तकामध्ये दिलेले आपल्याला बघा डायकॉटोलिडॉन आणि मोनोकॉटोलिडॉन, म्हणजे ज्यांना एक बीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती असे आपल्याला फरक काय लिहिता येतील, तर तुम्हाला त्यांचे किमान 4 पॉईंट्स तरी लिहिता आले पाहिजे, त्यांची उदाहरणं तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर तेथे त्यांनी दिलेलं आहे सीड्स, रूट्स, स्टेम्स कसे असतात, लिप्स कसे असतात, फ्लॉवर्स कसे असतात, हे आपल्याला मुद्दे इथे घेता येऊ शकतात. एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम, याच्यामध्ये आपल्याला इकोसिस्टीमचे जे हे टप्पे आहेत हे माहीत पाहिजे, त्यांचे उदाहरणं माहीत पाहिजे, यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आता काही ट्रॉपिक लेवल्स आहेत, या ट्रॉपिक लेवल्सचे क्रम माहिती असावेत. त्यानंतर इथे एनर्जी पिरॅमिड म्हटलेलं आहे, ते एनर्जी पिरॅमिडचाही तुम्हाला विचार करता आला पाहिजे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. हा बघा इथे या ठिकाणी त्याचे टाईप्स दिलेले आहेत. हे बायोजिओ सायकल्समध्ये खास करून आपल्याला कार्बन सायकल किंवा नायट्रोजन सायकल मोठ्या प्रश्नांसाठी आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर याची व्याख्या, यांची माहिती, यांची तयारी करून तुम्ही ठेवू शकतात. यामध्ये बघा नायट्रोजन सायकल, त्याचे जे इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ द नायट्रोजन सायकल आहे ते तुम्हाला 4 पॉईंट्स आणि ते कसं घडतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कार्बन सायकल सुद्धा आपल्याला, ऑक्सिजन सायकल सुद्धा आहे, तर यांचे आपल्याला करता आले पाहिजेत.